नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये मित्रांनो यामध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट बघणार आहे, जी की एक्झाममध्ये खूप महत्त्वाची आहे. तर सामान्य ज्ञान, महत्त्वपूर्ण प्रश्न यामध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे आहे म्हणजे. तर फर्स्टली बघा, लंगफिश हा प्राणी खालीलपैकी कुठे राहतो? लंगफिश हा प्राणी पाण्यात राहतो मित्रांनो. तर बघा, आफ्रिका, साऊथ आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, येथे गोड्या पाण्यात 3 वर्ष राहतो, मातीत पण 3 वर्ष राहू शकतो तो. हा प्राणी लंगच्या सहाय्याने श्वसन करतो आणि जे बाकीचे जे मासे आहेत ते कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतात. ही यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीची ज्ञान स्पष्ट होते? तर गोड. नंतर बघा, कोतवाल, तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर थेट प्रशासकीय नियंत्रण ठेवणारा अधिकारी कोण? तर प्रशासकीय नियंत्रण ठेवणारा अधिकारी कोण? तहसीलदार व तालुका कार्यकारी दंडाधिकारी हा असतो. नंतर बघा, सरपंचांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर कोण निर्णय घेतो? तर पंचायत समिती व सभापती निर्णय घेतो. तर सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त असे त्यांच्यावर. सरपंच हे पंचायत समिती सभापती जाते, नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, नंतर विभागीय आयुक्त. नंतर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणी तुफान सेना उभारली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना उभारली होती मित्रांनो. तर बघा, 1942 चले जाव चळवळ सातारा येथे प्रतिस्पर्धा उभारण्यात आलेली होती. देशात खूप जास्त काळ चाललेली ही एक हे होती, चळवळ होती मित्रांनो, 1942 साली. नंतर बघूया मित्रांनो, सह्याद्रीचे वारे व युगांतर हे कोणाचे भाषण संग्रह प्रसिद्ध झाले आहेत? तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे हे सह्याद्रीचे वारे हे युगांतर भाषण संग्रह प्रसिद्ध झालेले आहे. नंतर बघा, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी केले? तर अरविंद घोष यांनी व लाला लजपतराय राय यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रांनो. नंतर बघा, रोजगार हमी योजना भारतात देशामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली. वि स पांगे यांनी रोजगार हमी योजनेचे जनक, 100 दिवस रोजगार 1 वर्षामध्ये असं त्यांनी सांगितले होते मित्रांनो. बघा, सेंट्रल मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना, वि स पांगे यांना जनक म्हटले जाते. नंतर बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर अहमदनगर. कोणते? तर अहमदनगर. नंतर बघा, महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे मित्रांनो? तर 48.1%, आणि आता थोडक्यात कमी झालेले असेल मित्रांनो. बघा नंतरचा क्वेश्चन, क्षकिरणाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. तर क्षकिरणाचा शोध म्हणजेच एक्सरे, याचा शोध कोणी लावला? प्रोफेसर रॉडजेन यांनी क्षकिरणांचा शोध लावलेला आहे. नंतर टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर ग्रॅनहल बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. नंतर बघूया, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट काय असते? तर 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे राज्यसभेला 30 कंप्लीट आणि लोकसभेला 25 कंप्लीट, आणि बाकी जसे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना 21 कंप्लीट व्हायचे. नंतर बघा, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पूर्ण नाव काय आहे? तर नाना रामचंद्र पिसाळ यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पूर्ण नाव आहे नाना रामचंद्र पिसाळ. नंतर बघा, महाराष्ट्रात किती
प्रशासकीय विभाग आहेत। तर महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत। औरंगाबाद 8 जिल्हे सर्वात जास्त, कोकण सेंट्रल मुख्यालय लोकसंख्या सर्वात जास्त आणि सेंट्रल मुख्यालय CBD बेलापूर येथे आहे। मित्रांनो नवी मुंबईमध्ये त्यांची स्थापना झालेली। नंतर बघा मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती, तर नाना शंकर शेठ यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती मुंबईमध्ये। नंतर बघा जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण, तर गोपाळ गणेश आगरकर यांनी जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे त्यांना समजले गेलेले समाजसुधारक। नंतर बघा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर साहित्य क्षेत्रात कोणता, तर ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो। आणि पहिला मराठी पुरस्कार यायती याला या साहित्य क्षेत्रात मिळालेला आहे कोणाला, तर वि स खांडेकर यांना फर्स्ट मराठी पुरस्कार। नंतर बघा प्रसिद्ध गोलघुमट कुठे आहे, तर मित्रांनो प्रसिद्ध गोलघुमट कुठे आहे, विजापूर येथे आहे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, आणि काही क्वेश्चन वगैरे असेल तर प्लीज कमेंट करा मित्रांनो, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आवडलं असेल तर, आणि आपल्या फ्रेंड्सना पण नक्की शेअर करा मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो असेच क्लिक हे घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।